नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल द रोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की वन विभाग भरती 2022 बाबत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला पाहायला मिळते 1940 पदांची नवीन भरती। तर नवीन भरती मित्रांनो वन विभागाची जी काही आहे, तर त्या भरतीविषयीची एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। त्या अपडेटविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल। वन विभागाची मित्रांनो जी काही भरती प्रक्रिया आहे, तर त्या संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब, त्यावर क्लिक करा। बाजूला येणाऱ्या बेलायकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन आहे ती फ्रीमध्ये मिळत राहील, आणि कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। अजून एक महत्त्वाची माहिती पाहूया बघा। तर बघा मित्रांनो, ती महत्त्व सूचना म्हणजे अशी आहे, तुम्हाला स्क्रीनवर नंबर पाहायला मिळतो बघा, 91 56 77 98 08 हा क्रमांक मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सेव्ह करायचा आहे, तुमच्या मोबाईलमध्ये त्याला सेव्ह करायचं आहे। दररोज नवीन या नावानं हा नंबर सेव्ह करा। व्हॉट्सअपवर मित्रांनो अशा प्रकारचा हाय मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे, अशा प्रकारचा हाय मेसेज पाठवल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। नंबर लक्षात घ्या, 91 56 77 98 08, किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। दररोज नवीन या नावानं हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा, तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। त्यावर मित्रांनो पोलीस भरती असेल, वन विभाग भरती असेल, आरोग्य भरती असेल, झेडपी भरती असेल, सरळ सेवेमार्फत ज्या काही भरती प्रक्रिया राबवले जातात, किंवा मग पूर्ण संपूर्ण जे काही भारतभरातील ज्या काही नवनवीन भरतीच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात, तर त्या संदर्भातसुद्धा तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जात असतात। तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही 91 56 77 98 08 हा क्रमांक दररोज नवीन या नावानं मोबाईलमध्ये सेव्ह करा, व्हॉट्सअपवर अशा प्रकारचा हाय मेसेज पाठवा, तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, भरती प्रक्रियेसंदर्भात कुठलंही मार्गदर्शन हवं असेल, तर डायरेक्टली तुम्ही थेटपणे त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता, तुमच्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली त्या ठिकाणी दिलं जात असतं। तर बघा, 91 56 77 98 08 हा क्रमांक दररोज नवीन या नावानं सेव्ह करा, व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा, तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। आता महत्त्वाची जी काही माहिती आहे भरती प्रक्रियेसंदर्भात ती आपण पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो, तुम्ही पाहू शकता बघा, प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, वन भवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन नागपूर, या ठिकाणी मित्रांनो हे जे काही पत्र आहे ते काढण्यात आलेलं आहे। तर बघा, पत्राचा दिनांक तुम्ही पाहू शकता 16/9/2022 रोजीचं मित्रांनो हे पत्र या ठिकाणी आहे। तर बघा, माहितीच्या अधिकारान्वये मित्रांनो या ठिकाणी जी काही माहिती आहे ती मागवण्यात आली होती, आणि त्यानुसार या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे त्या कार्यालयाकडून ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, आपल्याकडील उपरोक्त संदर्भीय क्रमांक 3 वरील माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिनांक 16/7/2022 रोजीचा ऑनलाईन अर्ज या कार्यालयात संदर्भीय शासनपत्र क्रमांक 1/8/9/2022 अन्वये या कार्यालयास दिनांक 12/9/2022 रोजी प्राप्त झाला असून सदर अर्जात आपण खालीलप्रमाणे माहिती मागितलेली आहे। तर बघा, माहिती काय मागितलेली आहे, डिअर सर आय रिक्वेस्ट यू प्लीज अपडेट मी फॉरेस्ट गार्ड फॉरेस्ट डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट वाईज रिक्त वॅकन्सी, डिस्ट्रिक्ट वाईज रिक्त जागा द्यावे, पॉसिबल होईल तेवढ्या लवकर, थँक्यू, आणि अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मागवण्यात आली होती। त्यानंतर बघा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, उपरोक्त मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की वनरक्षकांची भरती प्रक्रिया ही वनवृत्तावर होत असते, त्यामुळे या कार्यालयाकडे उपलब्ध असलेली वनरक्षक संवर्गाची वनवृत्तनिहाय रिक्त पदांची जी काही माहिती आहे ती एक पृष्ठ यासह विनामूल्य पुरवण्यात येत आहे। तरी पुरवण्यात आलेल्या उपरोक्त माहितीने आपले समाधान न झाल्यास आपणास प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपवन संरक्षण मानव संसाधन व्यवस्थापन नागपूर यांच्याकडे अपील करण्याची मुभा राहील। तसेच आपला संदर्भीय शासनपत्र क्रमांक 3 वरील माहिती अधिकार अर्ज या कार्यालयाच्या स्तरावर निकाली काढण्यात येत आहे। तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी एक ह्या अर्जासोबतच म्हणजे या जे काही निकाल काढणे म्हणजे हे जे काही पत्र काढण्यात आलेलं आहे, तर या पत्रासोबतच मित्रांनो एक अजून एक कागद होता, तर तो कागदसुद्धा मी तुम्हाला दाखवतो। त्यामध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या जी काही रिक्त जागांची माहिती आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे, तर तीसुद्धा माहिती आपण पाहूया। वन विभाग भरतीसंदर्भात मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची माहिती त्या पत्रासोबत जोडण्यात आली होती। तर बघा, वनवृत्त संवर्ग एकूण मंजूर पदे एकूण भरलेली पदे आणि एकूण रिक्त पदांची माहिती या साईडला आपल्याला पाहायला मिळते। तर बघा, चंद्रपूर वनवृत्तामध्ये जर आपण पाहिलं तर गटकची ही पदे आहेत, यामध्ये वनरक्षक रोपवन कोतवाल यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण मंजूर पदे किती आहेत तर 610 आहेत, त्यापैकी जर आपण पाहिलं तर 522 पदे भरलेली आहेत आणि जवळपास 55 ते
55 जी काही पदे आहेत ती मित्रांनो आपल्याला रिक्त ह्या ठिकाणी पाहायला मिळते. 55 ते 65 च्या दरम्यान म्हणजेच मित्रांनो ह्या ठिकाणी क्लिअरली ते दिसत नाही आहे, परंतु ते अशा पदकाची जी काही रिक्त पद आहेत तर त्या रिक्त पदांची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. जवळपास 88 त्या जागा असाव्यात. त्यानंतर पुढे बघा, गडचिरोलीमध्ये जर आपण पाहिलं गडचिरोली वनवृत्तात गटकची पदे आहेत. वनरक्षकमध्ये एकूण जर आपण पाहिलं तर 989 पदे रिक्त आहेत, मंजूर आहेत. त्यापैकी 667 पदे भरलेली आहेत, 222 पदे ही रिक्त आहेत. तर बघा मित्रांनो, एकूण जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं ही संपूर्ण जी काही पदसंख्या आहे तर या पदसंख्यांची एकूण टोटल मिळून मित्रांनो जवळपास जर आपण पाहिलं तर 1000+ जागांची मित्रांनो ह्या ठिकाणी भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात. तर मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती जी होती वन विभाग भरती संदर्भात ती आपण पाहिलेली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.